2008 पासून नंदुरबार जिल्ह्यात अल्पभाषिक किंवा अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांची संख्या खूपच वाढली असून ज्या शाळांना अल्पसंख्याक दर्जा आहे अशा शाळा व संस्थांमध्ये खरंच अल्पभाषिक किंवा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते काय? जिल्ह्यात गेल्या 60 वर्षापासून अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत असून या शैक्षणिक संस्था पूर्णतः शासनाच्या अनुदानावर सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील संस्था नावलौकिक तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या असून या संस्थांना 2008 सालानंतर अचानक हिंदी भाषिक, गुजराती भाषिक अशा अल्पभाषिक संस्था म्हणून महाराष्ट्र शासनाने कशी मान्यता दिली? या संस्थांमध्ये SC, ST, OBC, दिव्यांग असे घटक आरक्षणानुसार शिक्षण घेत होते, परंतु या संस्था चालकांनी 2008 नंतर या संस्था अल्पभाषिक मान्यता मिळवून RTI शिक्षण हक्क तसेच राज्यघटनेच्या आरक्षण संपवण्याचा घाट केला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात शिक्षण हक्क कायदा आणि नोकरीत आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा मोठा घाट रचला जात आहे. म्हणून अल्पभाषिक व अल्पसंख्याक संस्थांची चौकशी करून संस्था चालकांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. आज नंदुरबार जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले की नंदुरबार जिल्ह्यात अल्पसंख्याक संस्था किंवा अल्पसंख्याक भाषित अशा संस्थेची मान्यता घेऊन काही संस्था चालकांनी आणि शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा बाजार या नंदुरबार जिल्ह्यात सुरू केलेला आहे. वर्षानुवर्ष 40-50 वर्ष काही स्वातंत्र्य सैनिकांनी उघडलेल्या संस्था असतील अशा संस्थांनाही आज महाराष्ट्रात अल्पभाषित शिक्षणाचा दर्जा घेण्याची काय आवश्यकता पडते असा मोठा संशोधनाचा विषय झालेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तर एखाद्या बेशरमच्या झाडाप्रमाणे अल्पभाषिक संस्था चालकांनी उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यात मोठ्या मोठ्या मातब्बर संस्था ज्या वर्षानुवर्ष शिक्षणाचं पवित्र कार्य करत आलेल्या आहेत अशा संस्था चालकांनी सुद्धा आपल्या संस्था अल्पभाषिक संस्थेचा दर्जा मिळवून घेतलेला आहेत. अल्पभाषिक संस्थेचा दर्जा मिळवण्याच्या याच्यामागचा यांचा अर्थ एवढाच आणि उद्देश एवढाच की यांना हळूहळू जे आरक्षण आहे महाराष्ट्रात किंवा भारतात दिलं जाणारं नोकऱ्यांमध्ये ते आरक्षण या नंदुरबारच्या मातब्बर शिक्षण संस्था चालकांना संपवायचं आहे. त्यांना ही आरक्षणाची झंझटच नको. त्या कुठल्याही RTI कायद्यानुसार मुलांना शिक्षण देणे बंधनकारक असताना त्या कायद्यातून वाचण्यासाठी या संस्था चालकांनी आपल्या संस्था 2008 सालापासून प्रत्येकाने जे जे नंदुरबार जिल्ह्यात मातब्बर अशा जवळजवळ 22-23 संस्था आहेत तर या संस्थांनी आपल्या संस्था अल्पसंख्याक भाषेखाली नोंदणी करून घेतलेल्या आहेत. त्या नोंदणी केल्यानंतर आज त्यांनी जीही काही नोकर भरती होते त्याच्यात आदिवासी बांधव असोत, हरिजन SC बांधव असोत, SC ST आणि इतर दिव्यांग यांचासुद्धा हक्क या लोकांनी हिरावून घेतलेला आहे. हा खूप मोठा गंभीर प्रकार असून अशा मातब्बर शिक्षण संस्था चालकांनीच जर असं केलं तर आणि याच्यात काही नेत्यांच्या संस्था आहेत या नेत्यांवर लोकांनी कसा विश्वास ठेवावा याच्यात एवढे मातब्बर नेते आहेत की आज त्यांच्यावर तालुक्याचे नेते, जिल्ह्याचे नेते, कोणाला राज्याचे नेते म्हटलं जातं. या नेत्यांनीच या एवढा बेशरमपणा लावला आहे की त्यांनी आपल्या संस्था स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःच्या भल्यासाठी या अल्पसंख्याक विभागामध्ये नोंदणी करून घेतलेल्या आहेत आणि अल्प करण्याची माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबार यांनी त्वरित चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली आहे. जर चौकशी करून लवकर शिक्षण संस्थांवर कारवाई केली नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात अशा शिक्षण संस्था आहेत तिथं आंदोलन छेडण्यात येईल आणि महाराष्ट्र शासनाला अशा शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडण्यात येईल. सामान्य नागरिकांना मोफत शिक्षण मिळावं, सामान्य नागरिकांना मोफत वीज मिळावं, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडावेत याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून आम्ही आज हे शिक्षण संस्थांचं जे बेशर्मीने यांनी उभं केलेलं पीक आहे हे कापण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे.